राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे तिन्ही राज्य भाजपने बहुमताने जिंकले आहे हिंदी बेल्ट मध्ये एकही राज्य जिंकू न शकणाऱ्या काँग्रेसने मात्र तेलंगणात कमाल केली के चंद्रशेखर राव यांच्या दहा वर्षाच्या सत्तेला काँग्रेसने सुरुंग लावलाय इतर राज्यात मोठा करिश्मा करू न शकलेल्या काँग्रेसला तेलंगणात राजकीय रणनीतिकाराने तारले कर्नाटक पाठोपाठ पाड़ तेलंगणात काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून देणारे व्यक्ती म्हणजे सुनील कानुगोल जाणून घेऊया सुनील कानुगोलू कोण आहे चाळीस वर्षीय सुनील कानुगोलू हे कर्नाटक मधील आहेत त्यांनी चेन्नईतून शिक्षण घेतलं त्यानंतर उच्च शिक्षण अमेरिकेत घेतलं अमेरिकेतून आल्यानंतर ते रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या टीम मध्ये दाखल झाले दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक कॅम्पेन मध्येही कानुगोलू होते परंतु प्रशांत किशोर हे भाजप पासून बाजूला झाले तर कानू गोलू हे 2017 साथी साथी गोलू भाजप बरोबरच राहिले दोन हजार सतरा साठी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपसाठी रणनीतीकार कानू गोलूच राहिले भाजपला उत्तर प्रदेश जिंकून देणाऱ्या कानुगोलू यांनी दोन हजार एकोणीस मध्येच भाजपचे काम थांबवले त्यानंतर डीएम के आपसाठी त्यांनी रणनीती आखली होती दोन हजार एकवीस साठी तामिळनाडू निवडणुकीसाठी एआयडीएम साठी त्यांनी काम केलं कर्नाटकमध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळवून देण्यामागे कानुगुलू यांची रणनीती होती कर्नाटक जिंकून देणारे कानुगोलू हे मुख्यमंत्री सिद्धरामाय यांचे खास झाले ते मुख्यमंत्र्यांचे सल्लागार देखील झाले त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मिळाला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेतही त्यांची महत्वाची भूमिका ठरली कानुगुलू यांनी काँग्रेसचे काम सुरू करण्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला होता केसीआर यांच्या फार्म हाऊसवर दोघांच्या बैठकाही झाल्या परंतु कानुगोलू यांनी केसीआर यांच्याशी काम करण्यास नाकार दिला त्यानंतर काही दिवसात ते काँग्रेसच्या निवडणूक प्रचार कमिटीचे अध्यक्ष झाले आणि कर्नाटक आणि तेलंगणा या दोन्ही राज्यासाठी त्यांनी काम सुरू केलं कर्नाटक काँग्रेसला मिळून दिलं पण तेलंगणामध्ये गटतट होते कानुगोलू यांनी काँग्रेसला एकत्र आणलं काँग्रेसची कामगिरी काँग्रेस चांगली कामगिरी करू शकत होती याची भीती मुख्यमंत्री केसीआर यांना जाणू लागली यानंतर केसीआर यांनी यांच्यावर पोलीस कारवाई सुरू केली त्यांच्या कार्यालयावर छापे मारले परंतु घाबरले नाही कानुगोल केसीआर यांना मोठा झटका दिला कानुगोलू यांना तेलंगणा राज्यात काँग्रेस करून फ्री हँड देण्यात आला होता तेथे त्यांनी चमत्कार करून दाखवला परंतु मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि कमलनाथ यांनी तो फ्री हँड दिला नाही असे बोलले जाते